ये येलते जी बोलते धोबी सुधा है याला कपड़े जे डाक काढता येत नाही तो चित्ताचा डाक कसा काढणार बोलणं कळलं का याला कपड्याचा डाक काढता येत नाही त्याला चित्ताचा डाक मनाचा डाक बुद्धीचा डाक कसला काढणार म्हणले हट आणि कोणी आपल्याला बोलावं अभी ऐसा नाही करेंगे एक के साथ नहीं 16108 क्या बात है त्याची लीला तुम्ही ऐकलीत त्याची रास तुम्ही ऐकलीत आणि तो कोणत्या राशेचा आहे तुम्हाला नक्की कळलं माझं म्हणणं कळलं का नऊ राशीपैकी त्याची रास कोणची नऊ राशी ज्या राशीतून प्रगट होतात ती त्याची रास भगवंताची रास कोणची नऊ राशी ज्याच्या सत्तेने प्रगट होतात ती त्याची रास असा हा रसरूप भगवान आणि लीला करत 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 अरे मथुरेमध्ये सगळ्याचा स्वीकार केला हो सगळ्या भोगाचाही स्वीकार केला माळा घालून घेतल्या कपडे चांगले नटले पितांबर नेसले शेले पांगरले मुगुड घातले मग चंदन लावून घेतला माळा विळा घातल्या थाटात निघाले सगळे सजून बिजून काय रामाला वनात जाताना तरी वलकल धारण केलं हे नाही वलकल बिलकल धारण करायचं काही कारणच नाही कशाचं वलकल आणि बिलकल सगळा कायम नटलेला तो मुगुट बिगुट मयूर पिक्षवेटी वगैरे अतिशय सुंदर हां आणि झालं बाबा आपलं काल चाललं होतं काय अक्रूराने रथ काढला आणि मग त्या सगळ्यांचा सत्कार घेतला मुक्काम केला हत्ती आडवा आला त्याचा दात पुसून हणला त्याला ते म्हणले चला आता शेवटचं कार्य करून टाकू आणि पुढे मल्ल ठेवले होते कशाचे मल्ल हो काय काय हातामध्ये हात त्याचा बाहूमध्ये बाहू त्याचा शक्ती काढून घेतल्याबरोबर जिवंत असून मेले संपले काय तिथे ताकद होती काय कुस्ती खेळायची होती आणि काय कोणाच्या बरोबर खेळायचं होतं म्या बोलविली आ वेदू बोले म्या चालविली आ सूर्य चाले म्या हलविली आ प्राण हले जो जगाते चाळीता पुढची ओवी महत्वाची आहे जो मद होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण जो मला अनन्य शरण होतो अरे कोण कोण कसला मल्लन काय कोण करतो शक्ती काढून घेतली की आयुष्य संपलं नाही का आपण तरुण असतो तिथपर्यंत आपल्याला वाटतं आपण काय करू आणि एकदा 50 उलटल्यानंतर कळतं की हळूहळू आता कमी होत चाललं पायातली शक्ती कमी एक एक दात तिथपर्यंत हळूहळू पहिल्यांदा एक सिग्नल येतो पहिल्यांदा थंड खाताना दाताला कळ येते अरे असं काय झालं वरचं कवर कमी झालं दाताचं कवर कमी झालं की कळा येऊ लागतात दंताळवाडी ओस झाली आला बागोला आजा दंताळवाडी पुढचं सांगत नाही नाकमुख गळू लागले काय बोललं तर समोरच्या तो तोंडावर थुंकी उडते म्हणून पोरं सुद्धा तिथून बोलतात कॉल बाबा बाबा मी बाहेर नाही हळू बोला ऐकायला येत नाही त्याला असं वाटतं ती एवढं मोठं एवढं बोललं की भक्कन ती साठलेलं तुमका बाहेर येत पोरं जवळ येत नाहीत अमकं जवळ येत नाहीत सुना म्हणतात तुमचा बाप तुम्हाला प्रिय तुमचा बाप तुम्हाला प्रिय हे काय कोण गाण करावे अवघड आहे तेव्हा मरताना शक्ती कमी होते तेव्हा कळतं की ईश्वर आहे का नाही हे याचा खेळ आहे सगळा हा आता काय ते पेलवान करतात आणि काय तो हत्ती करतो कंसाला वाटलं चला आता आपला नंबर आला आलाच आहे भाग्यवान आहेस ले का तू खरंच भाग्यवान आहेस असं गीता तो गीतेच पुढे सांगणार आहे
की अंतकाळी माझं स्मरण कर, हा त्याचं स्मरण करत त्याच्या दारात चालत गेला मारायला, काय भाग्य आहे हो। विचार करून बघा ना तुम्ही, असा आता उलटा विचार करा। गीतेत काय सांगितलं, अर्जुना अंतकाळी माझं स्मरण कर, कुठलं होतंय इथे, अंतकाळी माझं स्मरण करण नाही, तुझं अंत करण्याकरता मी येतो। आणि कंसाने त्याच्याकडे बघत बघत प्राण सोडला, मुक्त झाला। खलास, योगी मुनी जपी तपी, त्यांना जी मुक्ती मिळाली नाही ती कंसाला सहज त्याच्या दर्शनाने मिळाली। काय भाग्य आहे त्याचं, काय भाग्य आहे, नीट लक्षात ठेवा। एक सांगतो, कशाही संबंधात राहा पण देवाजवळ राहा, विरोधातून राहा। म्हणून नास्तिक सुद्धा देवाजवळच असतो। तुम्ही त्या नास्तिकांची चिंता करायचं काही कारण नाही आहे, उलट नास्तिक तुमच्यापेक्षा देवाजवळ आहेत। त्यांना सतत काळजी असते, कोण जर भेटला बाबा महाराजासारखा आणि आपल्या गळ्यात देव उतरवला तर, त्यापेक्षा आपले चार हात लांब। आम्ही देव मानत नाही, अवघड आहे, अवघड आहे, नीट लक्षात ठेवा। कारण त्यांना सतत देवाचं चिंतन आहे। आम्ही देव मानत नाही, आम्ही देव मानत नाही, आम्ही देव मानत नाही, आम्ही देव मानत नाही, आम्ही नास्तिक आहोत। अरे पण काय एवढा ढोल पिटायची गरज आहे का? जे सगळे नास्तिक आहेत त्यांच्या बायका चौपट आस्तिक आहेत। मी तुम्हाला नावं बिवं कोणाची सांगत नाहीत, पण मधी पेपरवर लेख आले होते की आम्ही काही मानत नाही पण बायको म्हणते गणपती मांडलाय प्रसाद घ्या, मी घेतो। अब ये क्या बात आहे। आमच्याकडे नवरात्राची पूजा होते, मग आमची बायको सगळ्यांना बोलवते, पाहुण्या मंडळींना, भाऊ भिऊ येतात, मग ते म्हणतात दुर्गे दुर्गट भारी, बायकोचं नाव दुर्गा होत। आता ही त्या देवाऱ्यावर बसवलेली दुर्गा परवडली, पण घरातली करतो काय? बाहेर माणसं घरात आपल्या येतात आणि तुम्ही बाहेर बसता, पंखा सोडून या इथे आरती करू नका, मागे उभे राहा, आजूबाजूची माणसं बघता करतो काय? मग एकाने लिहिलं होतं, माझी बायको म्हणते वाका, मग मी पण दर्शन घेतो ओळीत राहून, करता काय? एका दत्त जयंतीला गेलो होतो, मी नावं घेऊ सांगत नाही, आणि तिथे ते होते ना मानणाऱ्यापैकी, माझ्या शेजारी जवळून ते दत्ताची आरती करत होते। मी म्हटलं तुम्ही तो कुणाला मांडत नाही इथे, काय म्हणले, आमच्या परंपरेतला असल्या कारणाने मी वर्षातून एकदाच इथे येतो, मग सगळ्या बरोबर नाही केलं तर बरं दिसत नाही। बरं हे बघा, ह्या जगामध्ये एकच वस्तू अशी आहे, वस्तू म्हणजे परमात्मा, की जो कुणालाही सोडता येत नाही। पुढचं सांगतो, कुणालाही धरता येत नाही। बोलणं कळलं का? कुणालाही सोडता येत नाही आणि कुणालाही धरता येत नाही। परमात्मा म्हणजे तुमचं अस्तित्व, परमात्मा म्हणजे तुमचं अस्तित्व। तुमचं अस्तित्व तुम्ही सोडूही शकत नाही आणि तुमचं अस्तित्व तुम्ही धरूही शकत नाही। अस्तित्व म्हणजेच तुम्ही, मग अस्तित्व म्हणजे जर तुम्ही आता त्यातला काय सोडता आणि काय धरता सांगा मला, तेव्हा सोडण्याचा आणि धरण्याचा प्रश्नच येत नाही। असा ज्याला सोडता येत नाही, ज्याला धरता येत नाही, असा जो तो, त्याचं नाव कृष्ण, कृष्ण परमात्मा। म्हणून लक्षात ठेवा, कृष्णाचं कौतुक अलौकिक आहे बरं का। त्याच्यासारखा अवतारी पुरुष महात्मा जगात झाला नाही, होणार नाही। कोणी बघा, बाळ तोच, पती तोच, प्रवचनकार तोच, योद्धा तोच, सर्व तोच। आणि असा कंस समोर बसला होता, गेला धरली शेंडी, रमेचा वल्लभ देखेला कंसे, धरोन्या आवेश बैसला असे, सावे धरून बसला होता, खुर्ची धरून घट्ट असा तो सिंहासन घट्ट धरून बसला होता। त्वरे धावनिया धरियला केशी, बरं का, हात बीत धरला तर सटकता येतो पण केसाला असा एकदा पिळा मारून धरलं की नाही ते अवघड जात। मग ते आपला हात धरत नाही, केसाला ओढ लागू नये म्हणून केस धरतं आपलंच। कळलं का तुम्हाला? हे शास्त्र आहे त्यात। काय काय कळलं तुम्हाला? हात धरला तर केसता येतो पण केस धरला तर ओढल्यावर मग ते काय करतं? ओढ लागू नये म्हणून तेच धरत। आता हा केस नव्हता पण रोम रोम हा होता, कळलं? केसाचं काय घेऊन बसला?
रोम रोमा मध्ये जो कृष्ण परमात्मा असा केस धरून पिळल्यावर असा वाकवला खाली, त्याला वाटलं होतं हा मल्लयुद्ध करील. त्यांनी जेव्हा असा केसच उपटायला सुरुवात केली वाकल्यावरो तिथेच उडवलं, तिथेच उडवलं. महाराज म्हणतात वज्रपाय मुष्टी उपी नारायण सोडिले प्राण कंसे देवा देववर्षता ती सुमनांचा आभार भक्त जय जय कार गरजता ती गाराणी सांगती ऋषिमुनी सर्व गाता ती गंधर्व सप्तस्वरे नामा पुढे पुढे अप्सरा नाचती वर्णिता ती कीर्ती वेदयाची. आणि जेव्हा सुरू झालं ओढला त्याला खाली बाजूला काढला आणि राज्यी स्थापियेला उग्रसेन तेव्हा उग्रसेन त्याचा वडील कंसाचे बरं का, मग त्याला आणला त्याला राज्यावर बसवला बरं का. हे सगळं भाऊ काय कृष्ण गेल्यानंतर बाकी तिथे सगळे आपोआप बाजूला सरले हात जोडून उभे राहिले काय, जे मगाशी आडवत होते ते हात जोडून उभे राहिले. हां ते म्हणले कृष्णा क्षमा कर मगाशी आम्ही तुला अडवलं असेल ते तुला अडवलं नाही तो आम्हाला जिवंत ठेवणार नाही म्हणून आम्ही अडवलं तुला नाही. ते म्हणले एवढं बारीक सारी गोष्टी मी बघतच नसतो, अशा फालतू गोष्टी मी बघत नसतो, तुम्ही मला बघितलं मी तुम्हाला बघितलंच नाही. तेव्हा आडवाय बिडवायचा प्रश्न नाही, माझं लक्ष कंसावर होतं त्याला संपवलं उग्रसेनाला राज्यावर बसवलं. देवकी वसुदेवा सोडविले दुसरं महत्वाचं काम होतं, आई वडील बंदीखान्यामध्ये होते त्यांना सोडवलं, महत्वाचा टप्पा आहे हा. 11 वर्ष झाली होती, हे काही साधी गोष्ट नाही बरं का, हे 11 वर्षाचं बालक आहे. मग त्याला बालक म्हणावं का काय म्हणावं, बालक नाहीच आहे, दिसायला बालवेश घेऊन आला, सर्व जर वेश त्याचे तर बालवेश सुद्धा त्याचाच आहे. तरुण काय म्हातारा काय वृद्ध काय कोणी रूप असू दे, जे रूप असेल ते त्याचंच आहे, पण बाल घेऊन वेश घेऊन आला म्हणून काय झालं, जगाचा नियंता होता हे मात्र सत्य होतं. म्हणून देवकीचे स्तनी फुटला असे पाना, देवकीने आणि त्या कृष्ण प्रभूला बघितलं डोळ्याला धार लागली. प्रभू गेले जवळ बिलगले आईला, बिलगल्याबरोबर पाना आपोआप स्तनातून पाचरू लागला. कृष्ण एवढा मोठा होता तरी माईच्या कुशीमध्ये शिरला, तिचा प्रेम पाना पिऊ लागला. लक्षात ठेवा जीवनामध्ये किती मोठा माणूस होते, जीवनामध्ये शेवटी प्रेमाचा पाझर लागतोच, प्रेमाचा पाझर लागतोच. अन्नाने मनुष्य जिवंत राहतो आणि प्रेमाने ते जीवन आनंदमय होत, अन्नाने जिवंत राहतो याच्यापेक्षा काय आहे, याच्यापेक्षा काय आहे. अगदी तूप लावून तपाजी खायला घातली, चांगला भात खायला घातला, भाजी खायला घातली, लाडू पेढे खायला घातली, जिवंत राहाल पण समाधान घरी आला की नाही थकून, आणि आपली बायको वाट बघत असली की नाही नवऱ्याचा जीव एवढा काय, आणि वाढताना अहो एक घ्या ना पोळी जास्त, अहो घ्या ना, अहो एक लाडू घ्याओ, अरे नको नको घ्याओ, बरं वाटतं आपलं कोणतरी काळजी. लाडूचं महत्व नाही, लाडूपेक्षा ज्या प्रेमाने वाढलं ते प्रेम गोड आहे. लाडू गोड आहे का प्रेम गोड आहे, लाडूच्या गोडीने डायबिटीस होईल आणि प्रेमाने जाईल. डायबिटीसचं एक कारण माहितीये का तुम्हाला, टेन्शन हे सुद्धा एक डायबिटीसचं कारण आहे, टेन्शन हे सुद्धा डायबिटीसचं एक कारण आहे. प्रेम असेल तर डायबिटीस निघून जाईल, तणाव असेल तर वाढेल, हे नीट लक्षात घ्या सगळं. म्हणजे अनेक कारणापैकी तेच एक कारण, तेच अनेक कारणापैकी एक आहे, म्हणजे त्यांनीच होईल असं काही नाही, पण एक कारण नक्की आहे. मग आता मला सांगा प्रेमाने वाढल्यानंतर किती बरं वाटलं काय, 10 जणाला सांगेल आमची बायको ना, वाट बघत बसते माझी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे वाट बघणं बायकांनी. एक मी तुम्हाला सांगतो भूक लागली तर खाऊन घ्या पण त्याला सांगा वाट बघते,
हा आजचा शेवटचा गुरुमंत्र. नाही हा माझा नाही बरं का, रामाचा मंत्र नाही, हा कृष्णाचा मंत्र आहे. कृष्णाचा मंत्र कृष्णासारखाच द्यावा ना, म्हणजे त्याच्यामध्ये ही अशी फिरकी असावीच ना. सरळ असलं तर काय उपयोग आहे, भूक लागली तर आता हे 10 येणार ते रात्री 12 वाजे पण आलं काय, त्या बाईने काही मरावं का काय करावं. तिने आपलं चपाती पाती खाल्ली थोडी आलं का लक्षात आणि आपली बसली. काय का जेवलीस का? तसं काही जेवलं नाही पण थोडंसं पाणी पिलं. मी तुम्हाला कसं बोलावं ते शिकवतो. अहो एका महिन्यात निदान कसं असं गुगली टाकून बोलावं एवढं तरी शिकून घ्या, फायदा होईल तुमचा, माझं जाऊ द्या. काय अहो काय आनंद मनोहरला वाटतं, मग त्याच्याबरोबर ती ताट घेते, थोडासा भात बीत घेते. अगं नुसताच भात घेतला पोळी, नाही थोडंसं मग अशी मुलींच्या बरोबर. क्या बात, मतोय म्हणतो बरोबर, ठीक आहे ठीक आहे, भात घ्या, तुलाही घे मलाही वाढ जरा, तूप तूही घे मी तूप घेतो. हां जेवण खाण कळलं का? वस्तूचं महत्त्व नाही, ज्या प्रेमाने वाढलं त्या प्रेमाचं महत्त्व आहे. माणूस खाण्याकरता भुकेलेला नसतो, मनुष्य या जगामध्ये प्रेमाकरता भुकेलेला आहे. बाकी काय लागतं हो. एक सांगू का, ज्यांनी जन्माला घातलाय तो कुठे नाही कुठेतरी तुमच्या जेवणाची थाळी लिहून ठेवलेली आहे. महाराज म्हणाले, काय सुंदर लिहितायत, अधनी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. भुकेची वेळ राखणारा जगन्नाथ आहे, काळजी करू नको. भुकेच्या वेळेला जगन्नाथ तुझी वेळ राखतो. हरळ घाल बाकी दगड घाल, त्या दगडाचे सुद्धा तांदूळ होतील, कारण भुकेची वेळ राखणारा परमात्मा आहे. चिंता करू नकोस, चिंता करू नकोस, या जगात तसं काही कोणी उपाशी उपाशी राहत नाही. हो ज्याची त्याची सोय केली आहे. चला गोष्ट सांगू ना, चला. आता शिव झालाय ना, शिवाचीच सांग, शिवाचीच सांग. काय झालं, शिव पार्वती होते दोघं जण आणि शिवाला उशीर व्हायचा, कधी 3 कधी 4 कधी 5. शेवटी पार्वती कंटाळली हो वाट बघून बघून, आणि मग शेवटी म्हणाले, अहो किती उशीर करता, काय तुम्हाला आमची काळजी आहे का नाही? अगं पार्वती, मी तुला रोज सांगितलंय तू खाऊन घेत चल, मी तुला रोज सांगतो, तुला माहिती आहे माझ्या मागे किती काम आहे. अहो कसलं काम आलंय? अगं म्हणे, सर्व जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. बाईला आपल्या नवऱ्यावर कधी विश्वास नसतो. तो जर बोल येत आपलं फडा 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 फडा, तर ती पार्वतीच. ती म्हणले, काय सांगता? म्हणले, सगळे हो हो अगदी किडी मुंगी अमके तमके सगळे जेवल्यावर मी जेवतो असा. हिने खून गाठ बांधली, उद्या बघते. मिशी नसताना सुद्धा ताव मारला तिने. पुशाने उशीवर हात फिरला, तुम्ही ती म्हणली, बघते सध्याच्या बायका आता काही नाही हो, आता तर काय सध्या 33% साता आत्ताच नाही 100% आहे. कळलं का तुम्हाला? ज्या दिवशी बाई या हिंदुस्थानची प्रेसिडेंट झाली त्या दिवशी तुम्ही म्हणा 33%, मी म्हणणार नाही, मी म्हणेन 100% आहे. किती बिल पास केली तिची सही झाल्याशिवाय, ॲसेंट ऑफ द प्रेसिडेंट असं म्हणतात त्याला, शब्द तसाच आहे. काही काही बिलं अशी ठेवून दिली जातात. आता लिहिलंय की कॅबिनेटनी सांगितल्यानंतर सही करायलाच पाहिजे, पण केली नाही तर त्या जाहीर सिंगने आणला होता बघा एकदा प्रसंग असा. हा मग तुम्ही ते कॅबिनेट भरवा, मीटिंग भरवा, संबंध फुल हे लोकसभा भरवा, मग त्याला का दिल्ली बहुत दूर आहे, म्हणजे अडवायचं म्हटलं तर अडवा अडवता, मग आता कुणाची सही? म्हणून सध्या 100% प्रतितीचं राज्य आहे. चांगला आहे. अहो आमच्याकडे कधीच आम्हाला वाटलं नाही,
मी तुम्हाला सांगू, आमच्या साधू संतांनी बाईला संत करून टाकले, आणखीन किती मोठं पद देणार, किती मोठं पद देणार, याच्यापेक्षा जगात दुसरं पद नाही. कारण जगात अनेक ठिकाणी प्रेसिडेंट झाल्या, झाल्या की नाही, शेजारच्या राज्यामध्ये इकडे तिकडे झाल्या ना, बांगलादेश वगैरे अनेक ठिकाणी झाल्या. इंग्लंडमध्ये एक काळ असा होता, राणी आणि तिच्या आजची PM ती बाई होते, तेव्हा तो काही प्रश्न विशेष आमच्याकडे कधी आला नाही. आम्हाला बाई कधी वाटलीच नाही, आम्हाला जी वाटली ती आई वाटली, म्हणून तिच्याकडे संतत्व देणं आमच्या संत कधी मागे पुढे बघितले नाहीत. हे आमच्या संतांचं वैशिष्ट्य होतं, लक्षात घ्या. तेव्हा अशी पार्वतीची कथा चालली आहे, आणि काही आपलं सांगायचं. पार्वतीने काय केलं दुसऱ्या दिवशी, बरं का, एक अशी डबी घेतली आणि त्या डबीमध्ये एक मुंगी बारीक टाकली, बंद केली आणि आपल्या कनवटीला लावून ठेवली. येऊ दे म्हणली आता घरी. रोबाप म्हणजे आपलं काही सांगायचं, पोरासोरांना गप्पा सांगायच्या, जग जावल्याशिवाय मी जेवत नाही. आता त्या मुंगी कुठून जेवली विचारते मी त्यांना. अशीच आपल्या नवऱ्यावर श्रद्धा असावी. मी पार्वतीचं सांगतोय, तुम्ही काहीही मनावर माझं काय. ओ अहो, इथे माझ्याकडे जानकी आहे, पार्वती आहे, रमा आहे, सगळ्या आहेत इथे. कोण नाही, ती सगळ्याचीच कथा आहे आपली. मी परवाच सांगितलं तुम्हाला, आपली कथा यात नसेल तरी ते तुम्ही येणार नाही आणि मी येणार नाही. मला सांगायला बरं वाटत नाही. रामकथा जर 5-7 हजार वर्षापूर्वी झाली असेल, काय करायचं आहे मला राम तो, आणि काय करायची जानकी. त्या रामाच्या नादातून माझं जीवन कुठे परिपूर्ण होत असेल, आणि मला जर जानकी ही जाणीव जर प्रतीत होत असेल, तरच उपयोग आहे, तरच उपयोग आहे. आणि ते ठेवली, आले आल्याबरोबर दमून आले होते. हां पार्वती, आज काय केलंय जेवायला? शिवा, सगळे जेवले का? भोळा विचारा, नवरा नेहमी भोळा असतो बघा. बायका हुशार असतात. काय करता बाबा, माझं नाव सुद्धा निळकंठच आहे बरं का. माझ्याकडे बघून वाटतं ना मी भोळा आहे म्हणून. लुच्ची असण्यापेक्षा भोळं बरं. चला, गंमत म्हणून आज आपलं शेवटचं प्रवचन आहे, उद्या कीर्तन आहे, परवा आहे, तसं काही नाही. शेवट बोट काय नाही, तुमचं माझं आयुष्य आहे तिथपर्यंत चालू राहणार. याच्यात कुठे अतिशोक्ती काही नाही. आमच्या तात्या म्हणा, अप्पा म्हणा, मामा म्हणा, ही सगळी पुढची पिढी म्हणा, सगळ्यांचं नेहमीच आग्रहाचं. आणि कोणीतरी बसलं तर सांगतं, काव आपलं 2 महिने होणार होतं ना, कुणीतरी विचारतच मला. म्हटलं बाबा 1 महिना इथे बरं आहे, आपला आनंदात आहे, आनंदात आहे, समाधान आहे. हे बघा, तुम्हाला कमी झालं हे वाटणं ना, हेच 15 वर्षातलं यश आहे. काय म्हटलं, यश काय आहे? मी 1 महिना सांगितलंय नव्हे, ऐकून सुद्धा तुम्हाला वाटतंय ना, अरे अरे आता अरे 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 हेच केव्हा संपतोय कोणाला माहीत. नियम घेतलाय, झालं वाटोळ झाली. नियम म्हटलं की नियम चुकला, आणि प्रेम असेल तिथे नियम चुकतच नाही, कारण नियम म्हणून केलं नाही, जीवनाचं प्रेम म्हणून केलंय, आवडीने असं वाटतं. हो, केव्हा 6 वाजतात, केव्हा जाऊन बसतो, केव्हा मी ऐकतो, ही जी ओढ आहे ती अलौकिक आहे, तेच वैशिष्ट्य आहे. आणि असो, आणि शिवा, सगळे जेवले हो? पुन्हा जाऊन तांब्या ठेवला. शिवा, सगळे जेवले? अगं हो ना. पुन्हा आणून ताट ठेवलं. पण शिवा जरा थांबा, सगळे जेवले? तू काय पार्वती, हे काय काय? अगं मला भूक लागली, हे काय भानगड आहे तुझी? थांबा म्हणले, अजून 1 व्यक्ती या जगात जेवायची राहिलेली आहे. तुम्ही काल म्हणला होता ना,
फुल स्विंग मध्ये होती पार्वती। बायका आपल्या डावा सापडल्यानंतर आपण नरमाई नाही घेतो, पण बायकोच्या डावा जर नवरा सापडला तर तिला हात मागे सारावेच लागत नाही, तयारच असते। आता ह्याला केव्हा असा उलटा पालटा भाजून काढू? तुम्ही याच्यात काही ऐकायचं नाही, शिवाची कथा चालली आहे। आणि जो सापडला आता डावात, काय म्हणली आपल्या सांगायच्या कथा शिवलीला तुमची? थांबा म्हणले एक